हे पितरानो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करत आहे. मित्रांनो, आज दिनांक 21 ऑगस्ट 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास श्रावण, पक्ष कृष्ण, तिथी. मित्रांनो, आजची द्वितीया तिथी आहे. सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनंतर तृतीया तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व भाद्रपदा नक्षत्र आहे. मध्यरात्री 12 वाजून 33 मिनिटांनंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सुकर्मा योग आहे. सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटापासून धृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतिक करण आहे. सकाळी 6 वाजून 50 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल. तर उत्तर रात्री 3 वाजून 26 मिनिटानंतर वनिस करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र कुंभ राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे. मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 1 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडूया. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताला एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो रत्ने, प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह करते वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1946 प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे पूर्वा भाद्रपदा नक्षत्रे सुकर्मा योगे तैतिल करणे द्वितीया शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहाताने संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6 वाजून 50 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक 22, 23, 27 आणि 28. डोहा जेवणासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत. मित्रांनो, आता बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23 आणि 28. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, यात उपनयन आणि विवाह करण्यासाठी मुहूर्त एकही नाही. मित्रांनो, या मासामध्ये एव्हाना या चातुर्मासामध्ये आपल्याला या विधीसाठी मुहूर्त मिळणार नाही, त्यानंतर मात्र मिळतील. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 28. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 21 आणि 23. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक 23 आणि 28. मित्रांनो, या मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा आहे, कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य तो मुहूर्त आपल्यासाठी असा निवडावा आणि त्यानुसार आपण आपली विधी संपन्न करावी. मित्रांनो, विधीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. मित्रांनो, आणि जर असा मुहूर्त आपल्यासाठी मिळत नसेल तर कृपया आपण आपल्या स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही
मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो, कारण तो मुहूर्त नसतो मित्रांनो, त्यामुळे आपल्याला त्याची फलप्राप्ती होणार नाही, आपल्या वेळ आणि पैसा वाया जाईल मित्रांनो। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही। दिनविशेष मित्रांनो 5 वाजून 7 मिनिटांनंतर सायंकाळी दग्ध योग आहे, सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनंतर दग्ध योग आहे मित्र। हा अशुभ योग आहे आणि जनन शांतीचा योग आहे, त्यामुळे जे काही बाळे जन्म घेणार आहेत या काळामध्ये त्यांची शांती 12व्या दिवशी करावी लागते पुरोहितांच्या माध्यमातून विधिवत आपल्या राहत्या घरी। आणि हा जो योग आहे जनन शांतीचा हा चालू पंचांगातच दिलेला असतो, पुढील पंचांगात देत नाहीत, त्यामुळे आपल्याला पुढे याची शांती करण्यासाठी तसा योग जुळून येणार नाही मित्रांनो, आणि आपल्याही लक्षात राहत नाही आणि पुरोहितांच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे आपल्याला कोणी सांगणार नाही की याची जनन शांती करावी। पण बाळाच्या जीवनामध्ये काही वाईट प्रसंग येण्याची शक्यता राहते मित्रांनो जर शांती केली नाही तर। अग्नि पृथ्वीवर सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनंतर हजर आहे मित्रांनो, त्या आधी नाही। जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील तर या वेळेनंतरच आपण करू शकता मित्रांनो, आणि जे रेग्युलर आहेत ते केव्हाही करू शकता। राहुकाळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे, या 1.5 तासाच्या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो करू नका, ती इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल, कारण राहू हा सर्वांनाच शुभाशुभ फळे देत सर्वांना शुभाशुभ फळे देतो मित्रांनो। प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह वक्री आहे, सध्या बुध ग्रह सध्या वक्री असून येत्या 1 सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे। अशा वक्री ग्रहांचे फळ मित्रांनो जातकाला ग्रहांच्या गोचर भ्रमाप्रमाणे मिळतात मित्रांनो, जर आपल्याला हे ग्रह चांगले असतील तर चांगले फळ मिळेल किंवा काही परिणाम होणार नाही, आणि अशुभ असतील तर मात्र आपल्या रोजच्या जीवनामध्ये फरक पडू शकतो मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवतोय। आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याणम, हरिओम शिवा, महादेवा।